आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे, त्या गोष्टीचं नाव आहे मुकी फुले. मुकी फुले म्हणजे काय? कळ्या. अदिरा कळी बघितली ना झाडाची, फुलाची कळी बारीक असते आणि नंतर त्याचं फूल बनतं. बघितलं असणार तुमच्या घरात भरपूर झाड आहेत ना. हां, मग कळी, मुकी फुले म्हणजे काय? तर झाडाच्या कळ्या. आणि हे पुस्तक कुठलं आहे? श्यामची आई नाव आहे या पुस्तकाचं. आणि हे साने गुरुजी आहेत ना, ते साने गुरुजींनी हे पुस्तक लिहिले, त्यांच्या लहानपणीच्या आठवणी या पुस्तकात लिहिल्यात. मनीष, लक्ष झालं? हे साने गुरुजी आहेत, त्यांनी लहानपणीच्या आठवणी या श्यामची आई पुस्तकात लिहिलेल्या आहेत. आता काय होतं, इथे ना पहिल्या पेजवर, हां इथे नाही बघा, हे आहेत ते साने गुरुजी. हां, आता शाळेमध्ये सगळी मुलं जातात की नाही, तसं श्याम आणि श्यामचे मित्र काय करायचे, शाळेमध्ये गेले की शाळेतून येताना एका घरी खूप मोठं झाड असतं फुलांचं, गुलबक्षीच्या फुलांचं झाड असतं, त्या झाडाची फुलं तोडायला सगळी मुलं मिळून जायची. शाळा सुटली की सगळी मुलं पळत पळत त्या झाडाकडे जायची. आता तुम्ही स्कूलला कसं जाता? बसनी जाता ना, तुम्ही सगळे बसनी जाता स्कूलला. मग पूर्वी काय होतं, बस वगैरे काही नव्हत्या, पायी चालत चालत स्कूलमध्ये जावं लागत होतं. आणि मग त्यामुळं शाळा सुटल्यानंतर येताना एका ठिकाणी गुलबक्षीचं झाड होतं, तिथं सगळी मुलं जायची आणि फुलं काढायची. मग काय व्हायचं, पळत पळत जो पहिल्यांदा जाईल ना, श्रियांश लक्ष आहे ना, पळत पळत जो पहिल्यांदा जाणार सितांशू, त्यालाच फुलं मिळणार. आणि मग श्यामला फुलंच मिळायचं नाही, श्याम सगळ्यात उशिरा पोचायचा आणि श्यामला फुलंच मिळायचं नाही. मग काय होतं, रविवारच्या दिवशी शाळा असते का? नाही. मग रविवारच्या दिवशी श्याम काय ठरवतो की मी काय करणार, सगळ्या मुलांच्या अगोदर जाणार. श्याम काय ठरवतो की मी सगळ्यात अगोदर जाणार आणि सगळी झाडाची फुलं काढून आणणार म्हणून, असं श्याम मनामध्ये ठरवतो. मग रविवारचा दिवस येतो. रविवारी सुट्टी असते ना आदिरा स्कूलला? असते ना. मला फक्त संडे मंडे सुट्टी असते. मंडेला कशी असेल? फक्त संडेला? मला असेल मंडेला पण. नाही, संडेला फक्त सगळ्यांना, सगळ्या नाही ते जातो तुझ्या स्कूलमध्ये. हा आहे, सगळ्यांना फक्त संडेला सुट्टी असते. मग श्याम काय करतो, संडेला रविवारी सकाळी लवकर उठतो आणि जाऊन सगळी झाडाची फुलं तोडून आणतो. आणि मग मित्रांना फुल राहतं का? एकही फुल राहत नाही. श्याम सगळी तोडतो. नंतर काय होतं, संध्याकाळची वेळ होते, श्यामच्या यशा अंगणात तुळशी पुढं बसलेली असते. ती म्हणते, श्याम आज तू फुलं आणायला गेला नाहीस की काय? श्यामची आई श्यामला विचारते की आज तू फुलं आणायला गेला नाहीस की काय, नाही तर परत नंतर रडत बसशील की मला एक सुद्धा फुल मिळालं नाही म्हणून. मग श्याम काय म्हणतो, अगं आई मी सकाळी जाऊन सगळी फुलं तोडून आणलीत म्हणून. आणि आतमध्ये जातो, एका भांड्यामध्ये त्यानं कळ्या टाकलेल्या असतात सगळ्या, त्या घेऊन आईकडे येतो. आई बघते तर काय, पाणी टिपकत असतं खाली. म्हणते, अरे श्याम तू तर सगळ्या कळ्याच तोडून आणल्यास म्हणून असं का केलंस, तू कळ्या का तोडून आणल्या? मग श्याम आईला सांगतो की हे जे फ्रेंड्स आहेत, माझे मित्र आहेत, ते मला काय एकही फूल शिल्लक ठेवत नाहीत, म्हणून मी आज काय केलं, लवकर गेलो आणि कळ्याच तोडून आणल्या आणि घरामध्ये येऊन पाण्यामध्ये त्या कळ्या ठेवल्यात म्हणून, असं श्याम सांगतो. तोपर्यंत काय होतं, श्याम हे आईला सांगत असतो. तोपर्यंत हे श्यामचे सगळे मित्र, अदिरा ये ना पुढं, आहे ना तो मम्मा जवळच. हा, श्यामचे सगळे मित्र येतात, श्यामची आई श्यामची आई आम्हाला एक सुद्धा फूल नाही मिळाली. हे काय म्हणतात श्यामच्या आईला, की आम्हाला एक सुद्धा फूल मिळालं नाही. सीतांश इकडे लक्ष द्यायचं, ही मुलं फ्रेंड्स काय म्हणतात श्यामचे, श्यामची आई श्यामनी आम्हाला आज एकही फूल ठेवलं नाही म्हणून, सगळी फुलं तोच तोडून घेऊन आला, असं म्हणतात. मग श्यामचे, श्याम असं का रे तू केलंस, दुसऱ्यांना का फुलं ठेवली नाहीत म्हणून? मग श्याम म्हणतो की इतर वेळी ती मुलं मला कुठे ठेवतात फूल म्हणून, मला एक सुद्धा फूल मिळत नाही म्हणून आज मी तसं केलं, मी अगोदर गेलो आणि सगळी फुलं तोडून आणली म्हणून. मग श्यामची आई श्यामला ओरडते, श्याम असं नाही करायचं बाळा, सगळ्यांच्या देवाला फुलं मिळाली पाहिजेत की नाही, का आपल्याच देवाला फुलं मिळाली पाहिजेत आणि दुसऱ्यांच्या देवाला नको, हे देवाला तरी आवडेल का? नाही. तर या मग श्यामची आई काय करते, ती जी फुलं आहेत ना, फुलांचं भांड आहे ना, त्यातून प्रत्येक फ्रेंडला मग थोडी थोडी फुलं करून वाटून देते. आणि मग सांगते श्यामची आई, तुम्ही आता काही काळजी करू नका, आता श्याम इथून पुढं असं कधीच करणार नाही आहे. नंतर आता सगळ्या श्यामला मी सांगणार आहे की सगळी फुलं तोडून आणू नको, आपल्या देवाला जेवढी लागणार आहे तेवढीच फुलं तोडून आण म्हणून, असं श्यामची आई मग श्यामला सांगते. त्यानंतर मग मुलं काय करतात, मुलांना फुलं मिळतात, मुलांचं काम झालं ना, मग मुलं ती फुलं घेऊन आपापल्या घरी जातात. मग श्यामची आई काय म्हणते श्यामला, श्याम
पहिल्यांदा पहिली तू चूक केलीस की जिथून आपण फुलं ज्याच्या झाडाची फुलं घेतोय त्याला पहिल्यांदा विचारायला पाहिजे. शीतांशु लक्ष आहे ना, काय विचारायला पाहिजे, काय विचारायला पाहिजे. आता तुमच्या झाडाचं फुल मला घ्यायचंय तर मी काय विचारायला पाहिजे, हा मला देवपूजेसाठी फुलं लागायची आहेत, तुमच्या झाडाची मी फुलं घेऊ का असं विचारायला पाहिजे. कारण न विचारता घेतलं तर ते बरोबर आहे का, नाही. मग श्यामच्या मध्ये श्याम तू ही पहिली चूक केली की ज्याच्या झाडाची आपण फुलं घेतोय त्याला पहिल्यांदा विचारायचं की मी तुमच्या झाडाची फुलं घेऊ का. आणि दुसरी चूक केली आहे की तू मुक्या कळ्या तोडल्यात. कळ्या तर कधीच तोडायच्या नाही श्यामच्या मध्ये. कळ्या ज्यावेळी आपण पाण्यामध्ये ठेवतो ना त्यावेळी त्या तेवढ्या व्यवस्थित फुलत नाही. ज्यावेळी आपण पाण्यात टाकतो कळ्या, झाडावर जशी फुलं फुलतात तशी पाण्यात फुलत नाही. त्यामुळं श्यामच्याई श्यामला सांगते की इथून पुढं कधीसुद्धा झाडाच्या कळ्या तोडू नकोस, कोणालाही विचारल्याशिवाय त्यांच्या झाडाचं फूल घ्यायचं नाही. अधीरा गोष समजली का, हा श्रियांश सांग श्यामच्याईनं काय सांगितलं श्यामला या कथेमध्ये. न विचारता घ्यायची नाही, हा न विचारता घ्यायची नाही. मनीष सांग काय सांगितलं श्यामच्याईने श्यामला, किंवा या गोष्टीत तुला काय वाटतं, काय समजलं. हा कळ्या तोडायच्या नाहीत, मुक्या कळ्या ज्या आहेत त्या तोडायच्या नाहीत. सीतांशु तुला या गोष्टीतून काय समजलं, आणि आणि वेगळं काहीतरी आता ते सांगितलं ना ह्यानी. श्यामची आई काय म्हणते श्यामला, फुलं जी आणलेली आहे ती काय करते सगळ्या मुलांना वाटते. मग यातून आपण काय शिकलो की सगळं काही मलाच मिळालं पाहिजे असं करायचं का, नाही. सगळ्यांना मिळालं पाहिजे, हो बाकीच्या लोकांना पण मिळाला पाहिजे. मग आपल्याकडे काही चॉकलेट असेल तर एकट्यानं खायचं का, नाही. आपल्या बरोबर मित्र असेल तर त्याला आपण द्यायचं, शेअर करायचं आपण, ओके. मग श्यामचे नाही का म्हणत की आपल्या देवाला फुलं मिळाली पाहिजे असं नाही करायचं, ते देवाला पण आवडणार नाही. आपण सगळ्या मित्रांना पण ती फुलं दिली पाहिजेत असं श्यामची आई या गोष्टीतून श्यामला सांगते की मुक्या कळ्या कधीही तोडू नकोस आणि कोणाला विचारल्याशिवाय त्याची वस्तू घ्यायची नाही.